अच्युत गोल मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. परसेंटेज सेकडेवारीचं हे आपलं सेकंड लेक्चर आहे. तर यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असे सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही काय करायचं, जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं. तर चला पहिलं एक्झाम्पल बघा. काल आपले काही एक्झाम्पल झाले आणि थोडी बेसिक थिअरी पण झाली. जर तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर पहिलं लेक्चर बघून घ्यायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, 16 चे चे म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, गुणिले 7% अधिक 19 चे 4% वजा 14 चे 8% बरोबर किती. ऑप्शन दिलं होतं तुम्हाला 0.60, सेकंड आहे 0.70, तिसरं आहे 0.76 आणि चौथं आहे 0.45. तर चला सॉल्व करूया आपण. 16 चे म्हणजे गुणिले 7/100, त्यानंतर अधिक 19 × 4/100 वजा 14 × 8/100. 8/100 तर काय करूया आपण, 16 × 7 = 112/100 अधिक 19 × 4 किती होता 76/100 वजा 14 × 8 किती होता 112. तुम्हाला टेबल्स पार्ट पाहिजे. ओके, 100/100 आता 100 ने भाग द्यायचा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काल ट्रिक सांगितलं ती काय करायचं, दोन घर सोडून काय द्यायचं, डॉट द्यायचंय. तर बघा 1.12 अधिक, आता इथे दोन घर आधीचे म्हणजे आपण 0.76, इथे किती 1.12. आता यांचे जर प्लस केले तर किती येतं तुमचे 1.88 आणि 1.12 वजा केल्यावर किती येतं 0.76, म्हणजेच ऑप्शन नंबर तीन तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन बघा आजचा. 4/16 आपण सर्व वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतोय, म्हणजे सर्व टाईप तुमचे कव्हर झाले पाहिजे. त्यानंतर 32% अधिक 6/17 च्या 51% चा चे वगैरे. ओके, तर बघा काय इथे किती आहे, 4/16 × 32/100 अधिक, इथे कौन्स करून घेतलं तर कसं तुम्हाला सोपं जाणार आहे, 6/17 × 51/100 आता 16 × 2 = 32, 17 × 51 राहिले काय तुमचं, 4/2/100 अधिक 6/3/100 ठीक आहे. तर बेचोक 8/100 अधिक 3×18/100 आता बघा परत डॉट कसे देणार आहे, आता इथे दोन डिजिट नंतर म्हणजे 0.08 त्यानंतर 18 म्हणजे 0.18 तर किती येणार आहे 0.26. मी तुम्हाला ऑप्शन नव्हते दिले पण आन्सर काय 0.26. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन आहे 6/23/115% आता हे वजा बाकीचे 9 − 17/34%. ओके, ऑप्शन आहे 0.32. चला माझं ऑप्शन लिहू असं तुमचं आन्सर आलं पाहिजे 0.22, तिसरं आहे 0.12, चौथं आहे 0.14. तर चला तुमचं आन्सर काय आलंय ते कमेंट्समध्ये सांगायचंय. सर्वात पहिले 6/23 × 115/100 वजा करायचे फक्त 9/17 × 34/100. ओके, 23 ने जर भाग दिला आपण 23/5 = 115 आणि 17 × 34 6/5/100 वजा 9/2/100 तर बघा 6×5 = 30/100 2×9 = 18/100. ओके, तर बघा काय येणार आहे दोन डिजिट नंतर
पॉइंट द्यायचे म्हणजे 0.30, 0.30, 0.18 किती येतं 0.12 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. तुमचं जर ऑप्शन नंबर 3 आलेला असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीचा पगार 59,500 रुपये आहे. त्याच्या पगारात 10% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. तर चला काय येणार आहे आन्सर तुम्हाला कमेंट्स मध्ये द्यायचे, झाला तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 77,850, दुसरं आहे 76,500, तिसरं आहे 76,450 आणि चौथं यापैकी नाही. ओके, तर बघा काय सांगितलंय, एका व्यक्तीचा पगार 59,500 रुपये आहे, त्याच्या पगारात किती 10% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. सर्वात पहिले आपण नवीन पगार बघू. तर दिलेलं काय आपल्याला, आत्ताचा पगार किती दिलेला आहे 59,500. ओके, आणि त्यामध्ये किती 10% वाढ झाली म्हणजे 100 अधिक 10, 110 ने वाढ झाली ना. त्यानंतर 110/100, ठीक आहे, 0 0 कट झाला, हा 0 पेक्षा आपण हा हे 2 0 कट करू, ठीक आहे, हे 2 0 कट झाले, राहिले किती 695 × 110 किती होतं, जर यांचे गुणाकार केला तर 76,450. ऑप्शन नंबर 3 या प्रकारे तुम्हाला या एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. काय विचारलं होतं, आत्ताचा त्याचा पगार किती आहे आणि त्यानंतर 10% वाढ झाल्यानंतर तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. यामध्ये जर तुम्हाला मायनस आलेलं असतं किंवा त्याचा 10% कमी झाला पगार, तर इथे काय केलं असतं, तुम्ही 100 तून 10 वजा केले असते. ओके, इथे आपल्याला वाढले त्याच्यामुळे आपण प्लस केले, जर कमी झाले असते तर मायनस करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेघाला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले. बघा तुम्ही पर्सेंटेज कसे काढता त्याप्रमाणे आपल्याला हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तुम्ही सर्वांनी पर्सेंटेज काढलेच असतील आतापर्यंत, म्हणजे तुमचे मार्क्स वगैरे किती टक्के पडले. तर सेम क्वेश्चन आहे, किती पर्सेंट गुण मिळाले. ऑप्शन चला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया, किती पर्सेंट गुण मिळाले. तर 10वीच्या एक्झाम मध्ये बघा 700 पैकी किती भेटले 575, तर आपल्याला विचारलं काय 100 टक्क्यापैकी किती टक्के, तर काय करणार आहोत आपण, तिरकस गुणाकार करणार आहोत, 100 × 575 = 700. हा झिरो कट झाला, उरले किती तुमचे 575/7. 7 ने जर भाग दिला तर किती होतं 82.14%. तर मेघाला किती टक्के गुण मिळाले, 82.14%. तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपले. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला. थँक्यू.